सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना माझा नमस्कार. सत्याबद्दल एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सत्य हे आहे तिथे आहे, आपण ते बदलू शकत नाही, ते आपल्या काबूत घेऊ शकत नाही आणि काहीतरी त्याच्याबद्दल सांगून ते सत्य आहे असं पटवून देऊ शकत नाही. आणि जे लोक असं करतात ते वास्तविकतेपासून फार दूर आहेत आणि स्वतःचं नुकसान करून घेणं, समाजाचं नुकसान करून घेणं आणि उलट्या गतीने ते आपल्या नाशाला प्राप्त होत. त्याला कारण असं आहे की सत्य एक आहे, ते म्हणजे तुम्ही हे शरीर मन बुद्धी अहंकार या उपाधी नसून शुद्ध स्वरूप आत्म आहात. दुसरं सत्य असं आहे की सर्व चराचरामध्ये परमेश्वराची प्रेमशक्ती जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो ती कार्यान्वित आहे. तेव्हा ह्या ब्रह्मशक्तीला प्राप्त होणं हा योग आहे आणि सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला असा ह्या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. पण हे सगळं मी सांगत असताना आपण माझ्यावर अंधश्रद्धा ठेवू नये. उलट एखाद्या वैज्ञानिकासारखं सायंटिस्टसारखं आपलं मन उघडं ठेवलं पाहिजे, डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जर आपलं डोकं उघडं नसलं तर आपण वैज्ञानिक होऊ शकत नाही. आणि मी जे सांगते ते जर अनुभवास आलं तर इमानदारीमध्ये ते तुम्ही मानलं पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. कारण हा एक कल्याणाचा मार्ग आहे, तो तुमच्याच कल्याणाचा नव्हे, तुमच्या मुलाबाळांचा, तुमच्या सर्व समाजाचा, भारताचा आणि सर्व जगाचा हा कल्याणाचा मार्ग आहे. उत्क्रांतीमध्ये आपण आता मानव स्थितीला आलो. ह्या स्थितीतच आपण जर मान्यता केली की फार उत्तम स्थिती आहे तर हे काही इतकं बरोबर होणार नाही. ह्या स्थितीमध्येच अनेक भांडणं होतात, ह्या स्थितीमध्ये अनेक विचार, ह्या स्थितीमध्ये आपण पाहिलेलं आहे की धर्मावरून काय काय प्रकार झाले. ह्या स्थितीत धर्म अधर्म कळत नाही, नसत्या जातपातीच्या अंधश्रद्धेच्या ह्याच्यात आपण बळी जातो. त्यासाठी केवळ सत्य हे जाणलं पाहिजे आणि ते जाणण्यासाठी आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. कारण आत्मा हा सर्वांमध्ये एकसारखा आहे, प्रतिबिंबित आहे आणि तो सामूहिक चेतनेला आपल्यामध्ये जागृत होतो. ही सामूहिक चेतना जेव्हा आपल्यामध्ये जागृत होते तेव्हा आपण जाणू शकतो की आपल्यामध्ये कोणते दोष आहेत आणि दुसऱ्यांमध्ये कोणते दोष आहेत. जर आपण हे शिकलो की हे दोष आपण कसे काढून टाकायचे तर लगेच ह्या सर्व दोषांपासून आपली मुक्ती होऊ शकते. महाराष्ट्र ही संतांची भूमी, इथे मोठमोठाले द्रष्टे आणि संत झाले आणि त्यांनी सुद्धा आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितलेलं आहे. 12व्या शतकामध्ये श्री ज्ञानेश्वर आपल्या ह्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांनी एक फार मोठी गोष्ट केली, म्हणजे हे जे एक गुप्त ज्ञान कुंडलिनीचं सगळ्यांना ज्ञात होतं ते फक्त सीमित होतं या नाथपंथीयांच्यामध्ये आणि त्यात एक गुरुनी एकाच शिष्याला दीक्षा दिली पाहिजे असा प्रतिबंध होता, ही परंपरा होती. ज्ञानेश्वरांनी आपले गुरु निवृत्तीनाथ यांना विनंती केली की कृपा करून हे गुप्त ज्ञान मला सांगण्याची आपण व्यवस्था करा, निदान एवढी तरी तुम्ही परवानगी द्यावी की मी नुसतं हे लिहून लोकांना सांगू शकेन.
त्या गोष्टीवर निवृत्तीनाथ राजी झाले आणि ती आपली प्रथम अशी एक सामूहिक सामूहिक तऱ्हेने ह्या गुप्त गोष्टींना जाण्याची एक प्रथा, नवीन प्रथा सुरू झाली. सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या कुंडलिनीबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण धर्ममार्तंडाने सांगितलं की हा अध्याय निषिद्ध आहे, कारण त्याला त्यातलं काहीच गम्य नव्हतं. निषिद्ध म्हटल्याबरोबर त्याच्यावरती पडदा पडला आणि कुंडलिनीबद्दल कुणी बोलायचंच नाही असं ठरलं. अशा रीतीने कुंडलींचं ज्ञान काही आहे किंवा नाही ह्याबद्दल सुद्धा लोकांना काही माहीत नव्हतं. त्यानंतर कबीर, नानक आदी अनेक लोकांनी कुंडलिनीचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे आणि असं हळूहळू ते वर्णन होत गेलं, म्हणजे शब्दामध्येच सगळं वर्णन झालं, पण लोकांना ह्याला अनुभूती नाही. संतांचं जे महान कार्य झालं आहे ते हे की त्यांनी नेहमी अंधश्रद्धा, जात पात हे जे काही आपल्यामध्ये दोष आहे सामाजिक, त्याच्यावरती फार मोठा अस्त्र उभारलं होतं. विशेषतः आपण म्हणून ऋषी सरस्वती यांनी अंधश्रद्धेवरती इतकी भाष्य केलेली आहेत की आश्चर्य वाटतं की अजून सुद्धा लोक त्या अंधश्रद्धेत का वाहत आहेत. त्यानंतर इतर कितीतरी दासगणू किंवा रामदास स्वामी, तुकाराम, नामदेव सर्वांनीच ह्या ज्या आपल्यामध्ये कुरीती आहेत, ज्या आपल्यामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्यांनी मनुष्य परमेश्वर सोडून भलत्या मार्गाला जातो त्यांच्यावरती फार टीकास्त्र सोडलं. विशेषतः रामदास स्वामींनी तर भामट्या गुरूंबद्दल फार टीका आणि फारच त्यांच्यावरती लिखाण लिहिलेलं आहे. त्यांना काही शिव्या बिव्या येत नव्हत्या, तर ते काही आपल्या मनाने शिव्या करून त्यांनी अशा लोकांना शिव्या दिल्यात की लोकांना खोटं बोलून फसवतात, काहीतरी सांगतात आणि बंदुगिरी करतात. पण त्यामुळे जो काही फरक झाला तो झालाच, पण विशेष करून आपल्यासाठी एक फार मोठं कार्य ते करून गेले. एकनाथ हे महाराजांच्या घरी जेवायला जात असत म्हणून परत धर्म मार्तंडांनी त्यांना त्रास दिला. ह्या लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा अधिकार होता, कारण त्यांची डोळश्रद्धा होती, त्यांना निरक्षीर विवेक होता. पण जो तो भामटा उठतो आणि म्हणतो मी अमुक करतो, तो म्हणतो मी आम्ही करतो, असं होऊ शकत नाही. आता आपल्या इथे टूम निघाली की देव नाहीच, अशी काहीतरी टूम काढून तुम्ही काहीही कार्य केलं तर ते तुमच्यावर उलटणार आहे, कारण टूम हे वास्तविक खरं नसतं. त्यातली ही टूम काढली की देवच नाही. त्याला कारण मी असं पाहिलं की जे लोक दारू पितात, घाणेरडे व्यवहार करतात, बायका ठेवतात, हे करतात ते करतात आणि पैसे खातात, पैशाच्या मागे त्यांना असं म्हणावंच लागतं की देव नाही आहे. नाही तर घरात जर देव ठेवला तर लोक म्हणते अहो तुम्ही तुमच्या घरात हे देव आहेत, पण तुम्ही असे कसे वाटत, म्हणून देव नाही आहे असं सांगायचं. पण हे अशास्त्रीय आहे. तुम्ही आधी शोधून पहा देव आहे किंवा नाही. देव नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही, फार तर फार असं म्हणू शकता की देव आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत. पण अशा रीतीच्या नवीन नवीन पद्धतीच्या टूम आपल्या ह्या महाराष्ट्रात संतांच्या ह्या भूमीत निघत आणखीन कुठे नाही, आणखीन कुठे असला प्रकार नाही, हे शहाणपण इथेच आहे. आणि बहुतेक हे लोक रिकाम टेकडे आणि बुद्धीने फार नष्टभ्रष्ट लोक आहेत. कारण माझा एका माणसाशी संबंध आला, तो माझ्याकडे आव्हान घेऊन आला होता आणि त्याला डोकंच नव्हतं मुळी, त्याला अध्यात्म माहीत नव्हता, शास्त्र माहीत नव्हतं, त्याला काही शास्त्रीय ज्ञान होतं, मेडिकलचं त्याला ज्ञान नव्हतं. मी स्वतः मेडिकल केलेलं आहे. एक अक्षर त्याला माहीत नव्हतं की मेडिसिन काय आहे, ह्याच्याशी बोलायचं तरी काय. आणि बाकीची जी मंडळी होती ती सुद्धा इतकी निम्न अभ्यास केलेली आणि इतक्या निम्न स्तराची की वैचारिक त्यांची पातळीच इतकी कमी होती. त्यात तो गृहस्थ मेस्मरिझम करत होता आणि मेस्मरिझम करणं किती घातक आहे हे तुम्ही परदेशातल्या कोणत्याही मेडिकल ह्याला पाय जर्नलला वाचलं तर. पण हे कुपमंडूक हे कधी बाहेर गेलेलेच नाही, त्यांना काही माहितीच नाही.
त्याच्यामध्ये किती प्रगल्भता आली. आता सहजोगाबद्दल पेपर इंटरनॅशनल मॅगझिनमध्ये आला. इतकंच नव्हे पण आता कुंडलिनीच्या वरती 3 डॉक्टरांना दिल्लीला MD ची पदवी मिळाली. म्हणजे त्यांना MD ची पदवी देणारे किती उच्च लोक असतील सांगा. पण ह्या लोकांना एवढी अक्कल नाही समजायला की ज्यांना MD च्या पदव्या मिळाल्या आहेत त्या काही अशाच मिळाल्या असेल का. काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे ना. त्याशिवाय 7 डॉक्टर दिल्लीला लंडनला त्याच्यावर प्रयोग करत. म्हणजे काय सुरुवातीपासूनच मी म्हणत असेल की याची जास्त प्रसिद्धी करू नका. कारण आपल्याला काही लोकांचे रोग बरे करायचे नाही. कुंडलिनी जागरणाने जर ते रोग बरे झाले तर झाले. पण काहीतरी अशी टूम काढायची की हे काहीतरी कुंडलिनी म्हणजे काही नाहीच आहे. अहो पण करून तर बघा. आज आम्ही 56 देशांमध्ये फिरतो. त्या रशियाचे लोक जे लोक पराकोटीला सायन्सच्या दिलेल्या विज्ञानाच्या ते सहयोगात 200 तिथले शास्त्रीय लोक म्हणजे ज्यांना आपण म्हणून फार मोठे पोसे ज्यांनी स्पुटनिक बनवला तो सुद्धा हे सर्व लोक सहयोगाला शरण आले. 400 डॉक्टर रशियामध्ये आज सहयोग करत होते. ते सगळे महामूर्ख आहेत आणि हे 2-4 आपली डोकी जी चाललेली आहे आणि मुलांची इतकी दिशाभूल करत आहेत त्या मुलांना मेस्मरिझम करून ह्यांची वाट लावणे असे अनेक तऱ्हेचे प्रकार इथे सुरू आहेत. आणि शेवटी आम्हाला दगड मारले या लोकांनी. म्हणजे यांना म्हणावंच तरी काय. अहो वादविवाद करणार ठीक आहे काय पण ह्यांच्याशी वाद तरी कशाच घालायचं ज्यांना त्यात ज्ञान सुद्धा नाही. तर बोलायचं तरी कशाच. मुलांची नुसती दिशाभूल करायची. त्यांना मेस्मरिझम शिकवायचं आणि अशा घाणेड्या रस्त्यावर घालायचं की ते तिथून परत येऊ शकत. आता कितीतरी असे रोगी आपल्याकडे येतात ज्यांना आम्ही मेस्मरिझम मधून काढले. एक आमचे डॉक्टर आहेत ते 7 हॉस्पिटलचे मुख्य आणि त्यांनी लंडनमध्ये कितीतरी लोकांना मेस्मरिझम काढले. त्यांचे कितीतरी पेपर्स छापले. पण इथे कुपमंडूप बसले त्यांना काय समजणार. बाहेर काय चाललं आहे कुठल्या कुठे मेडिकल सायन्स पोचलेलं आहे. आणि उद्या व्यवस्थित कुंडलिनी सुद्धा त्याच्यात येणारच. कारण जेव्हा सगळीकडे MD होती तर कुंडलिनी बद्दल जरूर छापलं जाईल. कारण प्रत्येक वेळेला नवीन नवीन शोध लागत आहे. नवीन नवीन गोष्टी शोधण्यात येते. आता हा नवीन शोध आहे कुंडलिनीचा आणि तो सुद्धा मेडिकलला आला. पण मेडिकलमध्ये नाही म्हणून तो खोटा आहे असं कशा. आपण सगळं काही परदेशातूनच घेतलं पाहिजे. आपलं काही नसलं पाहिजे. हा आपला वारसा आहे. हा महाराष्ट्राचा वारसा आहे. संतांनी घालून दिलेला वारसा आहे. तर हे काहीतरी लहानसे ज्ञान घेऊन आणि त्याच्यावरनं अशा गोष्टी करणं म्हणजे फार चुकीची गोष्ट. लोकांची दिशाभूल करणं आणि त्यांना नश्वरतेत पोचणं हे महापाप. सहजोगाने 1000 लोकांचं कल्याण झालेलं आहे. ते कशाने झालं. त्यांची स्वतःची शक्ती त्यांच्यात आहे कुंडलिनीची. ती शक्ती जागृत होती. जागृत झाल्यावर ती वर येऊन इथून ब्रह्मरंध्र छेदते. आणि ब्रह्मरंध्र छेदल्यावर तुम्हाला स्वतःला कळतं की तुमच्या डोक्यातून अशी थंड थंड वाऱ्याची अशी झुडूप येते. त्याच्यावरती आदिशंकराचार्याने लिहिलं आहे सलीलम सलीलम. बायबलमध्ये त्याला कूल ब्रीज ऑफ द होली गोस्ट म्हटलं. प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. आणि तुम्ही जर विचार केला की आज जर आम्हाला ही शक्ती जी चारीकडे विचरण करत आहे आणि सगळे जिवंत कार्य करते ती जर हाताला लागली तर आम्ही किती कार्य करू शकतो. आज आपण बघतो इतकी सुंदर फुलं इथे. ही फुलं एका बीजाने निर्माण झालेली. एक लहानशा बीजाने हे फूल निर्माण झालेलं आहे. आणि कितीतरी फुलं एका बीजाने निघतात. ती कशी ते कोण करत आहे. कोणत्याही माणसाची ठेवण कशी आहे. त्याच्यामध्ये ऑटोनॉमस नर्व सिस्टम म्हणून एक संस्था आहे. ऑटो म्हणजे स्वयंचाल. हे स्वयं कोण आहे. स्वयं कोण चालवत आहे हे जाणायला नको. गहनात उतरून हे बघण्यासाठी आपल्याला आतून प्रवास करायला पाहिजे. बाह्यातनं आपण कुठवर जाऊ शकतो. मी जर म्हटलं की आपण आतमध्ये लक्ष घेऊन जा आपण आतमध्ये लक्ष घेऊन जाऊ शकतो. म्हणून ही घटना होती. जेव्हा कुंडलिनी जागृत होते ते आपलं लक्ष आतमध्ये खेचलं जातं आणि त्यानंतर आपण आपली चक्र कुठे खराब आहेत काय ते बघतो. दुसऱ्यांची चक्र बघतो आणि दुसऱ्यांना फायदा होतो आणि आपल्यालाही फायदा. यासाठी तुम्ही पैसे घेऊ शकत. कारण ही जिवंत क्रिया आहे. ही पृथ्वी आहे. तिच्यामध्ये तुम्ही जर बी लावलं आणि त्याच्यात जर सहजच बी उगवलं तर ह्या पृथ्वीतनं जे काही कार्य होत आहे त्याच्यासाठी आपण तिला पैसे देतो. तिला काही पैसे समजतात. देवाला काही पैसे समजत नाही. हा तुमचा आपला
व्यवहार आहे. परमेश्वराला पैशाशी काहीही संबंध ठेवायचा नाही.